साधना जी दोन शब्द सुदय जी ने इतक सुंदर खुशबू ने इतक छान गाणं म्हटलंय पेढे वाटण्यासारखंच आहे आजचा प्रसंग जसा आहे आणि प्रीत अधुरी या संपूर्ण टीमला आणि प्रवीण वाडकर जींना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं अभिनंदन त्यांनी खूप मेहनत घेतली आहे खूप सुंदर काम केलं त्यांनी आणि मी जे गाणं गायले ते राजेश घायल यांनी कंपोज केलंय आणि शाहिद माल्याजी यांच्याबरोबर ड्युएट गायलेले आहे तर सुदेशजींबरोबर ड्युएट गायचं राहून गेलं पुन्हा तुमच्या नेक्स्ट स्टेजमध्ये आणि माझ्याबरोबर ड्युएट होतं पण तुमचं बजेट नव्हतं त्यांच्याकडे दोन लाईन नाही मला तेच म्हणतील राजेश हे राजेश घायल जी आहेत दिसतात फार लहान पण फार चांगल्या ट्यून्स कंपोजिशन फार चांगले करतात मी बरंच काम केलं यांच्याबरोबर तर आता आपण म्युझिक लॉन्च करूयात तीन हस्ते आपल्याकडे लेजंड सिंगर्स आहेतच थँक्यू व्हेरी मच सर तर आता आपण ऐकण्याविषयी थोडं लोकांना कळलं तर जास्त बरं कारण प्रीत अधुरी एवढं कळतं की रोमॅन्टिक रोमॅन्टिक फक्तच रोमॅन्टिक आहे का अजून काय बेसिकली प्रीत अधुरी याबद्दल आता डिटेलमध्ये मी काय सांगू प्रीत खरंच अधुरी आहे की पुरी आहे हे तुम्हाला थिएटरमध्ये गेल्यावरच कळेल पण रोमॅन्टिक फिल्म आहे नवरा बायकोचं प्रेम आणि फक्त नवरा बायकोचंच प्रेम नाही आहे याच्यामध्ये आई वडिलांचं प्रेम सासू सुनेचं प्रेम सासू सासऱ्याचं प्रेम आणि ती फॅमिली एकमेकाशी कशी कनेक्टेड आहे आणि प्रत्येक अडचणींमध्ये एकमेकांना कशी साथ देते तर याबद्दल ही स्टोरी आहे थोडंसं सुपरनॅचरल गोष्टी वगैरे आहेत एक अशी गोष्ट आहे जी तीन लोकांच्या तीन इच्छा पूर्ण करू शकते आणि ती गोष्ट ह्या घरात आल्यानंतर काय काय घडतं तोच सस्पेन्स थ्रिलर हॉरर या पिक्चरमध्ये आहे तर थिएटरमध्ये बघायला खूप मजा येईल तुम्हा लोकांना तर प्लीज 23 सप्टेंबरला आमची फिल्म प्रीत अधुरी थिएटर्समध्ये जाऊन बघा मला माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर मी शशी पाटील नावाचा कॅरेक्टर प्ले करतो आहे या फिल्मचा लीड हिरो आहे तो सुपरनॅचरल गोष्टी मानत नाही पण त्याचे काका आहेत श्रीधर देसाई त्यांना भूतांशी डायरेक्ट संवाद साधण्याची कला किंवा त्यांच्यामध्ये ती एक क्वालिटी आहे आणि त्यांच्यामार्फत
माझ्या घरामध्ये एक वस्तू आली आहे जी तीन लोकांच्या तीन इच्छा पूर्ण करू शकते. बेसिकली दोन लोकांच्या तीन तीन इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, फक्त एका माणसाच्या तीन इच्छा आता बाकी आहेत. मग त्या तीन इच्छा मागण्यासाठी आम्ही काय काय करतो, काय इच्छा मागतो आणि त्यातून काय घडतं, परिणाम काय होतो, ही स्टोरी आहे. कधी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना बघायला मिळेल, सर्वत्र बघायला मिळेल हा आपली पिक्चर 23 सप्टेंबरला महाराष्ट्रात सगळीकडे रिलीज होते. तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा, थिएटर्समध्ये जाऊन पिक्चर बघा. खूप सुंदर गाणी आहेत, खूप सुंदर कथा आहे, खूप सुंदर अभिनय, खूप सुंदर मांडणी, दिग्दर्शन, म्हणजे सगळं काय एकदम परफेक्ट झालं. बाकी पूर्ण टेक्निकल टीमबद्दल, म्हणजे तुमच्याबरोबर असणारे ॲक्टर, सिंगर, या फिल्ममध्ये सगळे लेजंड सिंगर्स आहेत ज्यांनी गाणं गायलेलं आहे. कुणाल गांजावाला सर, जावेद अली सर, सुरेश भोसले सर, साधना सरगम मॅम, रितू पाठक मॅम, खुशबू जैन मॅम, तर हे सगळे लेजंड आहेत. आणि हे माझं सौभाग्य आहे की मला सुदेश सर, जावेद सर आणि कुणाल सरांचा आणि शाहिद माल्य सरांचा आवाज मिळाला पहिल्या पिक्चरमध्येच. तर त्यासाठी कुलस्वामिनी प्रोडक्शनचे मी आभार मानतो, त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली, त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. अधूरी प्रेम, प्रीत अधूरी फिल्म में आपका किरदार क्या है, कुछ उत्तर. या फिल्ममध्ये मी श्रीधर देसाई नावाचं कॅरेक्टर करतो, तो लेखक आहे आणि ह्या हिरोचं काका आहे. आणि खूप असं मिस्ट्रीयस, रहस्यमय घटना काही आयुष्यात घडत असतात, त्या घटना तो लिहित असतो त्याच्या कादंबऱ्यातून, पुस्तकातून आणि लोकांसमोर आणत असतो. पदोन्नती त्याला असे अनुभव येत असतात, पण बरेच लोक असतात ते अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. तर मला असं वाटतं की एक वेगळं कॅरेक्टर मला या सिनेमाच्या माध्यमातून करायला मिळालं आहे. आणि हळूहळू ज्या घटना पुढे घडत जातात आणि मग सगळ्यांना ह्या गोष्टीचा प्रत्यय यायला लागतो, नेमकं काय आणि कसं घडलं आहे. तर मला असं वाटतं एक फार इम्पॉर्टंट कॅरेक्टर याच्यामध्ये करायला मिळालं आहे. आणि चित्रपटाची गाणी खूप छान झाली. सर, सिनेमा घरामध्ये कधी रिलीज होणार? येत्या 23 सप्टेंबरला हा सिनेमा आपल्या जवळच्या प्रेक्षागृहामध्ये रिलीज होणार आहे. तेव्हा न विसरता ज्यांना सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर, रोमॅन्टिक फिल्म, म्युझिकल फिल्म असं एकत्रित बघायचं असेल, तर मला असं वाटतं प्रीत अधुरी या सिनेमाशिवाय तुमच्याला पर्याय नाही. आणि हा सिनेमा नक्कीच तुमचं मनोरंजन करेल. झालं आहे, संगीत लॉन्च झालं आहे, आपला रिएक्शन काय? ट्रेलर बघितल्यानंतर आणि संगीत लॉन्च झाल्यानंतर ज्यांनी कोणी हा ट्रेलर बघितला असेल आणि गाणी ऐकली असतील, त्यांच्या हे लक्षात येईल की ह्या चित्रपटातली सगळी पाचीच्या पाची गाणी खूप श्रवणीय झाली, म्हणजे परत परत ऐकावी असं वाटेल. आणि त्या गाणी ऐकून ते गाणं बघण्यासाठी म्हणून सुद्धा लोक खास चित्रपटगृहाकडे वळतील असं मला वाटतं. आणि ह्या चित्रपटात मी हिरोच्या आईचा रोल करते. अतिशय साधी गृहिणी आहे, एक आखीव रेखीव कुटुंब तिचं असावं, आपला नवरा, मुलगा, आपलं घर आणि मुलाच्या आयुष्यातली त्याची प्रगती, एवढीच तिची छोटी माफक अपेक्षा आहे आयुष्याकडून. पण ह्या अचानक आयुष्यामध्ये अचानक तिच्या असं लक्षात येतं की तिच्या आयुष्याचा अंत जवळ आला आहे, तिला एका दुर्धर आजारांनी ग्रासलं आहे. तेव्हा आपल्या मुलाबद्दलची तिची काळजी आणि शेवटच्या क्षणात मुलगा जवळ नसताना त्याच्याबद्दलची तळमळ, त्याच्या भेटीची ओढ आणि अगदी शेवटच्या डोळे मिटताना त्याचं तिच्या हातात हात येणं, असा तो सगळा त्या आईचा प्रवास आहे. सिनेमाघरामध्ये कधी रिलीज होणार? हा आमचा चित्रपट 23 सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेव्हा आपण आपल्या मित्रमंडळींसह, कुटुंबीसह हा चित्रपट बघायला आवर्जून चित्रपटगृहात जा अशी माझी नम्र विनंती. फर्स्ट ऑफ ऑल तर मी धन्यवाद देतो की कुलस्वामिनी प्रोडक्शन आणि प्रवीण सर, जे ह्या मूवीमध्ये एक ॲज अन ॲक्टर आणि खूप मेहनती, एक जुनून असतो ना, जे ह्या मूवीला इथपर्यंत आणलं. आणि जुळायचं असं बोलतं, मी या मूवीमध्ये ॲज अ कोरिओग्राफर म्हणजे दोन सॉंगमध्ये कोरिओग्राफ केलेले आहेत आणि ते खूप म्हणजे खूप गाजलेले सॉन्ग आहेत. कुणाल गांजावालीने ते सॉन्ग गायले आणि खूप मजा आली, म्हणजे काम करताना वगैरे खूप म्हणजे खूप मजा आली.